फ्रेंड, आज मम्मी आम्हाला आरती करायला जाय. आरती करायली मग आरती केल्यावर घरची महादेवाला जायचे. हाय कर मम्मी, दिसत नाही. हाय कर, आरती करून घेते. दिसतो बस. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर या दुर्गा देवीची पूजा करायली. तर हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. या पूजा करायला, दुर्गा देवीची पूजा करायली. तर हे बघा, आज घातलेली आहे बेलाच्या पानाची माळ आणि आज कलर आहे लाल. तर लाल कलर आपल्यासाठी खूप चांगला असतो आणि आज सौभाग्याचं प्रतीक असतो लाल कलर म्हणजे. आणि लाल कलरला खूप महत्त्व आहे. तर आज लाल कलर मी हे बघा घातलाय, मी घातलाय आणि श्रावणीर पण घातलाय आणि बेलाची माळ घातली आज देवीला. आणि इथं रांगोळी बनवायली, हे बघा रांगोळी बनवायली मी पानाची आणि फुलाची रांगोळी बनवते. रांगोळी बनल्यावर मी तुम्हाला दाखवेलच. बघा दिसली का, ही तर रांगोळी बनवते मी पानाची. बेलाची माळ घातली आणि बेलाच्या पानाचीच रांगोळी बनवते. आणि देवाची पण पूजा झाली, देवापाशी पण रांगोळी काढायची राहिलेली. आणि स्वयंपाक वगैरे झाला, डबे पण भरून ठेवले. हे बघा डबे पण भरून ठेवले. आणि आज महादेवाला जायला उशीर झाला, तर आज जाणार आहे महादेवाला. तर अंधारच दिसतो, लाईट नाही आहे. लाईट पण थोडासा उजेड येतच नाही, अंधारच दिसायला. तर चला, माझी आरती राहिली पूजा करायली. तर नवरात्रीच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत. तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस. तर दुसरा दिवस आहे कलर, लाल कलर आहे. तर बाय, आजच्यासाठी एवढंच. काळजी घ्या स्वतःची आणि परिवाराची आणि तुमची पण. आणि उपवासाचे 9 दिवस उपवासाचे चांगले जावो तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. आणि मला पण उपवास आहे, आम्ही 9 दिवस उपवास पकडतो. झाली सर उसळ खाऊन गेले. हे बघा भांडे पडले तिथं. तर हे स्वयंपाकाचे आणि चहाचे भांडे राहिलेत. आता माझी पूजा झाल्याच्या नंतर मी बाहेरचे कामं करणार आहे. बाहेरचे कामं झाल्यावर मग काय, शाळेला सोडायचं आणि घरी यायचं. तर बाय.